काही झालं तर ते जे पोरं ते हनुमान चालिसासाठी तिथे उभे राहणार आहे, ते लाऊडस्पीकर लावणार आहे, मग त्यांच्यावर केसेस, आणि आम्ही काय, आम्ही एसी कॅबिन मध्ये बसणार आहे आणि आम्ही तर अयोध्याला चाललो. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही सर्वांची जबाबदारी आहे आणि ती सर्वांनी पार पाडलीच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. तुमच्या सारखे आम्ही डुप्लिकेट माणसं नाही आहे. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही सर्वांची जबाबदारी आहे आणि ती सर्वांनी पार पाडलीच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. हे आपण जे आपल्या कार्यकर्त्यांना आदेशित केलेलं आहे की मशिदी समोर जाऊन लाऊडस्पीकर लावून तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करा. मी अयोध्याला चाललो, तुम्ही तुमच्यावर केसेस करून घ्या, मी अयोध्याला चाललो. मी आता महाराष्ट्र सरकारला, प्रशासनाला, पोलिसांना विनंती करणार आहे की याच्यामध्ये मुस्लिम समाजाचं काही नाही आणि मुस्लिम समाजालाही मी विनंती करणार आहे की आपल्याला याच्या बाबतीत काही प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही, त्याचा विरोध करण्याचं काही कारण नाही. आणि महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, ही संस्कृती कधी नाही होती महाराष्ट्राची. आणि तुम्ही महाराष्ट्राला मानणारे असेल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही महाराष्ट्रीयन असेल, खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीयन असेल आणि जे नावांचा उल्लेख करतो तुम्ही, फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, आम्ही नाही करतो. राजनैतिक स्वार्थासाठी आम्ही नाही केलं आणि करणारही नाही. तुमच्यासारखे आम्ही डुप्लिकेट माणसं नाही आहे.